मांडव्याच्या अविनाश साबळेने जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलाय अशी बातमी ही काही वर्षांपूर्वी बीडच्या लोकल न्यूजपेपरमध्ये एखाद्या कोपऱ्यात असायची मात्र दोन हजार एकोणीस पासून बीड जिल्ह्याच्याच नाही तर देशाच्या टॉप न्यूजपेपर्स आणि न्यूज चॅनलची हेडलाईन म्हणजे अविनाश झाला या बीडच्या पठ्ठाने असं काही करून दाखवलं की दोन हजार एकोणीस पासून त्याच्यावरती अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव हा थांबता थांबत नाहीये तर नेमका हाच अविनाश साबळे आहे तरी कोण आणि तो नेमका कसा घडलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा ही फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिस या शहरात सव्वीस जुलै ते दहा ऑगस्ट दरम्यान पार या स्पर्धेत भारताच्या एकशे सतरा खेळाडूंचा संघ हा ऑलिम्पिक मेडल पटकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे आणि यात मराठमोळ्या अविनाश साबळेचाही समावेश आहे अविनाश हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा आहे त्याचा जन्म हा तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला मांडवा गावातील एका साधारण कुटुंबात झाला अविनाशने लहानपणापासूनच एक स्वप्न पाहिलं होतं ते सैन्यात भरती होण्याचं आणि त्याला ही गोष्ट पक्की माहीत होती की सैन्यात भरती व्हायचं असेल तर पळावं लागणारच आहे अविनाशची शाळा ही गावाजवळ नव्हती शाळेत जायला बस सुद्धा उपलब्ध नसायची म्हणून तो रोज सहा किलोमीटर शाळेत पळत जायचा त्यामुळे त्याच्या धावण्याच्या सरावालाही गती मिळाली धानोरा गावातील मॅरेथॉन स्पर्धेत अविनाशनं सहभाग घेतला आणि तो दोन वेळेस विजयी झाला अविनाशच्या आई वडिलांनी शेतमजुरी करून वीड भट्टीवरती काम करून आणि व्याजाने पैसे उसने घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यासोबतच त्याच्या खेळाची आवडही जोपासली बारावी झाल्यानंतर लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत अविनाश हा सैन्यात भरती झाला तिथंही त्याने आपली धावण्याची जिद्दही कायम ठेवली तेव्हा दोन हजार पंधरामध्ये मध्ये क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप स्पर्धेत अविनाशने सहभाग घेतला अविनाश ही स्पर्धा जिंकला मात्र त्याच्या पायाला दुखापत झाली पुढे त्याचा यामुळे सराव थांबला अनेकांनी त्याचं करिअर संपलं असंही बोलून दाखवलं मात्र यामुळे अविनाश खचून गेला नाही अविनाश हा ग्रामीण भागातील असल्यामुळे त्याच्याकडे असणारी ताकद आणि उंच उडी मारण्याची क्षमता ओळखून त्याचे लष्करी कोच अमिरेश कुमार यांनी त्याला दोन हजार सतरामध्ये स्टीपल चेस या प्रकारात उतरण्याचा सल्ला दिला आणि याच स्टीपल चेस प्रकाराने आज भारताला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले आणि याचं सगळं श्रेय जातं ते अविनाश साबळेलाच आता स्टिपल चेस म्हणजे नक्की काय हे सांगायचं झालं तर अडथळ्यांची शर्यत धावपट्टीवर धावत असताना बॅरिकेड्स किंवा अडथळे उभे केले जातात हे अडथळे पार करत धावपट्टीवरती पळावं लागतं आणि आपलं ध्येय गाठावं लागतं धावण्याचा सराव करणाऱ्या अविनाशने स्टिपल चेस प्रकाराचं चॅलेंज स्वीकारलं आणि आपला सराव सुरू केला मात्र फेडरेशन स्पर्धेत अविनाशचा पराभव झाला त्यानंतर चेन्नई ओपन नॅशनल स्पर्धेत सुद्धा त्याचं नॅशनल रेकॉर्ड हे केवळ नऊ सेकंदांनी हुकलं पुढे त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे आशियाई क्रीडा त्याची निवड होऊ शकली नाही इथं अविनाश खचला नाही आणि त्यानं आपली जिद्द कायम ठेवली कारण अविनाश साठी हा काळ जरी कसोटीचा असला तरी त्याच्यासोबत वारसा होता तो संघर्षाचा दोन हजार अठरा मध्ये भुवनेश्वर इथे झालेल्या ओपन नॅशनल स्पर्धेत तीन हजार मीटर्स स्टीपल चेस स्पर्धेत त्याने आठ मिनिट एकोणतीस पूर्णांक अठ्याऐंशी सेकंद इतका कमी वेळ घेत गोपाल सैनी यांनी केलेला ओपन नॅशनल स्पर्धेतील एकोणीसशे एक सालचा विक्रम हा मोडीत काढला चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तीन हजार चेसच्या अंतिम फेरीत मिनिट पूर्णांक देशाला अविनाशने मिळवून आणि एक नवीन इतिहास रचला याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला आशियाई स्टिपल चेस स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालं नव्हतं याशिवाय त्याने बर्मिंगहॅंग मधील कॉमनवेल्थ स्पर्धेत तीन हजार मीटर स्टिपल चेस स्पर्धेत रौप्य पदकही पटकावलं आहे कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासातील पुरुषांच्या स्टीपल चेस शर्यतीत अविनाशने जिंकलेलं हे भारताचं आजवरचं पहिलं पदक ठरले या स्पर्धेत त्यानं आठ मिनिटं अकरा पूर्णांक वीस सेकंदाची वेळ नोंदवली होती आणि हा अविनाशचा नववा राष्ट्रीय विक्रम आहे नुकतीच पोलंडमध्ये सिलेसिया डायमंड लीग दोन हजार तेवीस ॲथलेटिक्स मीट ही स्पर्धा झाली यात पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेस स्पर्धेत आठ मिनिट अकरा पूर्णांक त्रेसष्ट सेकंद ही वेळ नोंदवून अविनाशने सहाव स्थान पटकावले यामुळेच अविनाश हा दोन हजार चोवीसच्या ऑलम्पिकसाठी पात्र ठरलाय आणि तो आता जागतिक ॲथेलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची अविनाशची ही दुसरी वेळ आहे अविनाशने देशाची मान उंचावल्याची दखल घेत त्याला अर्जुन पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आता ऑलिम्पिक चॅम्पियन होण्यासाठी आणि देशाची मान उंचावण्यासाठी अविनाश साबळेला लेट्सअप मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा